ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे, 2 महिन्यात महाराष्ट्रात सत्तेचं परिवर्तन होईल असं शरद पवार यांनी म्हटलंय. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतो असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातला एकूण एक जिल्हा आणि एकूण एक भाग बदलू असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. बदलल्याच्यानंतर सत्तेचं परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राचा एकूण एक भाग, एकूण एक जिल्हा आणि दुष्काळी भागाचे सर्व तालुके हे विकासाच्या दृष्टीनं फकत वेगळं कसे येत नाहीत हे आम्ही सगळ्यांनी बघू. तुमच्या सगळ्यांच्या फाशी देणं आणि त्या ठिकाणचं चित्र बनवलं.